सब्सक्राइब कीजिए हमारे YouTube चैनल को और बेल आइकॉन दबाना बिल्कुल ना भूले। धुळ्यासह नंदुरबार जिल्ह्यात रविवारी मध्यरात्रीपासून बस सेवा पुन्हा बंद। धुळे मध्यवर्ती बस स्थानकात आज सोमवारी 8 नोव्हेंबर रोजी धुळे जिल्ह्यातील विविध एसटी कामगार संघटनांतर्फे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलगीकरण करावे या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे। यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे यासह विविध मागण्यांसाठी एसटी कामगारांनी पुन्हा संपाचे हत्यार उपसले आहे। वेतनवाढीनंतर धुळे आगारातील कर्मचाऱ्यांनी पुन्हा काम सुरू ठेवले होते, पण जळगावसह अन्य जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा आंदोलनास सुरुवात केली। त्यामुळे रविवारी मध्यरात्रीपासून बससेवा पुन्हा बंद करून आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील एसटी कामगार संघटनांनी घेतला आहे। यामुळेच आज सकाळपासून धुळे मध्यवर्ती बसस्थानकात धुळे जिल्ह्यातील एसटी कर्मचारी विविध संघटनांतर्फे जोरदार घोषणाबाजी करीत कामबंद आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे। ऐन सणासुदीच्या काळामध्ये या आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे, यामुळे प्रवाशांचे खूप मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे। यावेळी विविध संघटनांचे अधिकारी व पदाधिकारी व या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते। क्राईम FIR साठी अब्दुल रहमान मलिक धुळे यांचा रिपोर्ट। कर्मचाऱ्यांची एकच मागणी आहे की एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे, आणि त्याचबरोबर आमचे जे नेते जे गोपीचंद पडळकर साहेब आणि अजय गुजर साहेब हे जोपर्यंत आम्हाला संप मागे घेण्यास सांगत नाही तोपर्यंत आम्ही इथे त्यांच्यासाठी दटून उभा आहेत, आणि तोपर्यंत हा धुळे डेपो त्यांच्या सोबत आहे आणि बंद राहणार आहे। आपली मागणी काय काय? आमची एकच मागणी आहे, आमचं राज्य शासनात विलीनीकरण व्हावं ही एकच मागणी आहे।